चित्र बघ व संख्या मोज. 1, 2, 3, 4, 5, 6. चित्रात 6 चेंडू दिसत आहेत. आता हे पुढील चित्र पाहूया. याही चित्रात 6 फळे दिसत आहेत. आता आपण पुढील चित्र पाहूया. मित्रांनो, या चित्रामध्ये सुद्धा 6 पतंग दिसत आहेत, रंगीबेरंगी पतंग. आता आपण पुढील चित्र पाहूया. समोर दिसणाऱ्या चित्रामध्ये काही पेन्सिल आहेत व पेन आहेत. एकूण पेन्सिल व पेन 6 आहेत. चित्र बघ व मोज. 1, 2, 3, 4, 5, 6. चित्रात 6 माकडे आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही चित्रे आहेत. 6 फळे असणाऱ्या चित्राला तुम्ही गोल करायचं आहे. चित्रांचे निरीक्षण करा. अगदी बरोबर, छान. या ठिकाणी पहिल्या चित्राला गोल केलेले आहे. आता आपण 6 या अंकाचे लेखन कसे करायचे हे पाहणार आहोत. या ठिकाणी टिपके दिलेले आहेत, ते टिपके जोडायचे आणि 6 अंक काढायचा. खालील चौकटीमध्ये 6 अंक लिहिण्याचा सराव करा. तुम्ही तुमच्या चौकट वहीमध्ये देखील 6 अंक काढण्याचा सराव करायचा आहे.